नमस्कार. एससीएमचा खमंग तडका या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिकांचं मी सपना बटुले मनपूर्वक स्वागत करीत आहे. प्रेक्षकांना फराळ फराळ म्हटला की अगदी आपल्याला दिवाळी आठवते आणि दिवाळीचा फराळ म्हटला की अगदी तोंडाला पाणी सुटतं. मग त्यामध्ये कोणाच्या आवडीची चकली असो किंवा करंजा असो किंवा लाडू असो किंवा चिवडा असो, पण त्यापेक्षाही जर आपण म्हटलं की त्यापेक्षाही जास्तीत जास्त आवडणारी वस्तू ती असते चकली. आणि सर्वात जास्त लहान मुलांना खूप आवडते. आणि चकली जर करतो म्हटलं तर आपल्याला दिवाळीची वाट बघावं लागते. पण जर आपल्याला अवघ्या 5 मिनिटात जर आपण चकली बनवता येत असेल तर दिवाळीची वाट का बघायची? तर अर्थातच आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे चकली. आणि ते बनवण्याकरिता आज आपल्या सोबत आमंत्रित आहे माळवेशपुरा अचलपूर येथील अर्चना देशमुख. अर्चनाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एससीएनच्या खमंग तडका या कार्यक्रमामध्ये. नमस्कार अर्चनाताई. आमचा एससीएनचा खमंग तडका हा कार्यक्रम तुम्ही पाहत असता? हो, बिलकुल आवर्जून आवर्जून पाहते. तर कसं वाटते आमचा कार्यक्रम? कसा छान वाटते, वेगवेगळ्या रेसिपी मिळतात पाहायला शिकायला. तर तुम्हाला आमची जशी रेसिपी वगैरे पण पाहता तर त्याच्यामधले रूल पण माहीत असतील काय? हो. तर आपल्या नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो सुरुवातीला? उखाणा घेतो. उखाणा, तर आता तुम्हाला तेच करावं लागणार आहे. तर घ्या, आता उखाणे घ्यायचा. छान. मूर्ती घडवतो मूर्ती का, दागिने घडवतो सुवर्ण का, संजय रावांच्या जीवनात मी आहे शिल्प. ताई, खूपच छान नाव घेतलेलं आहे तुम्ही आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण याआधी मी थोडीशी चर्चा करणार आहे तुमच्याबरोबर. तुम्ही मूळ कुठे? मी माधान. माधान कुठे येते? चांदूर बाजारजवळून 5 किलोमीटर. चांदूर बाजारवरून 5 किलोमीटर. आणि हे तुमचं सासर? सासर. अच्छा, तर मिस्टर काय करता? कॉलेजमध्ये असतात. कॉलेजमध्ये. आणि तुम्ही? मी अंगणवाडी सेविका. तुम्ही अंगणवाडी सेविका. आणि मूल बाळ किती आहे तुम्हाला? एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगा आणि मुलगी. सध्या काय करतात ते? मुलगी 12वीला होती, मुलगा 7वीला. 7वीला आहे. तर तुमच्या सासूबाई कुठे सध्या? वारल्यात आहे, 4 वर्ष. तर तुम्ही हे जे रेसिपी वगैरे आहे, जे बनवण्याची कला आहे किंवा जी काही आवड वगैरे असते ती केव्हापासून म्हणजे हे झाली? मला पहिलेपासूनच आहे लग्नाच्या आधीपासून. करून पाहायचं कोणी केलं ते. अच्छा. आपण करून पाहायचं आपल्याला येते काय जमते काय. तर मग आपण जी आजची रेसिपी आहे, आपण जे चकल्या बनवणार आहोत, आठवीच्या चकल्या, तर ती रेसिपी सगळ्यात जास्त घरात कोणाला लागते? मुलांना. मुलांना. तुम्ही आवर्जून बनवता? हो. तर मग आता पण करायची आपण? हो. चला तर करू आपल्या आपण सुरुवात. ठीक आहे. तर प्रेक्षकांना आजची आपली रेसिपी आहे वाफेवरच्या चकल्या. त्याकरिता लागणारं साहित्य आहे कणिक, कणकीला भिजवायला पाणी, ही हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण जिरेची पेस्ट, मिरची पावडर, तीळ, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरता. तर प्रेक्षकांना अशा प्रकारे आपलं साहित्य आहे. आणि ताई, मी तुमची एक टेस्ट घेणार आता. चालेल? चालेल. तुम्ही शाळेत शिकवता, तुम्ही मुलांची आता परीक्षा सुरू असेल, आता तुम्ही मुलांची परीक्षा घेता, आज मी तुमची परीक्षा घेणार आहे. ओके. तर करूया सुरुवात आपण टेस्ट. तर आता आपण अर्चनाताईची टेस्ट घेणार आहोत. अर्चनाताई, हे किती आहे? हे किती आहे अंदाजे? चला दिसत नाही. तर त्यांची आपण टेस्ट घेणार आहोत. आणि इथे वस्तू ज्या ठेवल्या होत्या त्या आपण फक्त झाकून ठेवल्यात आम्ही, बाकी काहीच करणार नाही. आपण एकदम सिम्पल तुमची परीक्षा घेणार आहोत आणि ह्या काही वस्तू आम्ही अल्टरनेट केल्या. ठीक आहे. तर अल्टरनेट केल्यानंतर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये करायचं आहे की एक एक झाकण उघडून त्याच्यामध्ये हात टाकून बघायचं आहे तुम्हाला की ही कुठली वस्तू आहे. ठीक आहे. तयार आहात? तुम्ही जर इथे 5 वस्तू ठेवलेल्या आहेत, 5 पैकी जर 5ही जर ओळखल्या तर आम्ही तुमची आमच्याकडून जी फरमाईश राहणार ती पूर्ण करू. ठीक आहे. तर करूया सुरुवात. चला तर स्टार्ट. मी तुम्हाला झाकण उघडून तुम्हाला ती वस्तू ओळखायची आहे, त्याच्यामध्ये हात टाकून. हे तीळ. बरोबर, अगदी बरोबर ओळखलेले आहे तुम्ही. दुसरी मीठ. मीठ. अर्चनाताईंनी 2 वस्तू ओळखलेल्या आहेत, एक मीठ आणि एक तीळ. आता 3 वस्तू आहेत, 3 पैकी किती ओळखतात ते आपण पाहूया.
तिसरी वस्तू लसूण जिऱ्याची पेस्ट नाही हिरव्या मिरच्याचा ठेचा करेक्ट चला एक हे झाली तुमची चौथी ही लसणाची पेस्ट बरोबर आणि ही आता शेवटची आहे हा पाच पैकी जर चार ओळखलं तुम्ही तरी तुमची फरमाईश पूर्ण होणार आहे आणि पाच पैकी पाच जर ओळखलं तरी तुमची फरमाईश पूर्ण होणार आहे ठीक आहे तर आता तुम्ही अगदी पाच पैकी तीन वस्तू ओळखलेल्या आहेत ही लास्ट वस्तू आहे ठीक आहे लाल मिरची पावडर बरोबर म्हणजे अचूनता मी पाच पैकी चार वस्तू ओळखलेल्या आहेत सो अर्चनाताई आता आम्ही तुमची जी पाच पैकी चार वस्तू ओळखलेल्या आहे तुम्ही आमची फरमाईश पूर्ण केलेली आहे आता वेळ आहे आमची तुमची फरमाईश पूर्ण करण्याची आणि यामध्ये निवड तुमची राहणार तर मला सांगा तुमचं सर्वात जास्त आवडीचं गाणं कुठलं ते राजा हिंदुस्थानी मधलं राजा हिंदुस्थानी मधलं भरपूर गाणे त्याच्यामध्ये नेमकं कुठलं चालेल चालेल कंटिन्यू हिंदुस्थानी मध्ये भरपूर गाणे आहेत आणि त्या मूवीला आमिर खान आणि करिश्मा कपूर यांनी मेन रोल निघलं होतं निभावलं होतं आणि त्यामध्ये भरपूर गाणे असे चर्चित होते आणि जे तुमचं गाणं आहे ते आहे कितना सोना तुझे रबने बनाया हे लेकरांसाठी आहे की मिस्टरांसाठी आहे प्रेक्षकांना पण कळायला हवं ना कोणासाठी मुलांसाठी बरं तर जे तुमचं फरमाईशचं गाणं आहे आपण ते पुढे लावूया पण त्याआधी आपण आजची आपली जी रेसिपी आहे त्याचं जे साहित्य आहे ते आपलं झालेलं आहे सर्वात प्रथम आपण काय करणार आपण आता कणिक घेणार आहे अच्छा आणि ते एका कपड्यात कुकरमध्ये तर आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत आता हा रुमाल घेतला आपण त्याच्यामध्ये ही कोरडी कणिक ठेवायची आहे अच्छा अशी ही कोरडी कणिक टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये काही तेल वगैरे आपल्याला नाही नाही काहीच नाही पाहिजे त्याच्यानंतर ही अशी बांधून घ्यायची आहे अशी कुकरमध्ये थोडं पाणी टाकायचं आहे अच्छा त्याच्यावर प्लेट पाणी टाकलं आपण कुकरमध्ये त्याच्यानंतर ही प्लेट ठेवायची कुकरमध्ये जेणेकरून ती कणिक ओली झाली नाही पाहिजे प्लेट ठेवली आपण त्यामुळं हे कणिक ओली होणार नाही त्यातनं हे पुचरंडी ठेवून द्यायची आणि कुकरला झाकण लावायचं आणि कुकर लावायचं आपल्याला आता हो आणि कुकर लावायचा कुकर लावून एक विसल होऊ द्यायची कुकर ठेवला गॅस लावला गॅस कमी चालू आणि पाच मिनिट कुकर होऊ द्यायचा तर प्रेक्षकांना हे पाच मिनिटाला लागणार आहेत कुकरला तोपर्यंत आपण ब्रेकवर जाणार आहोत पण ब्रेकवर जाण्याआधी आपण जी अर्चनाताईची फरमाईश होती राजा हिंदुस्थानी मधलं जे गाणं होतं कितना सोना तुझे रबने बनाया ती आपण अर्चनाताईची फरमाईश पूर्ण करणार आहोत क्या कितना प्यारा तुझे रबने बनाया कितना प्यारा तुझे रबने बनाया कितना सोना तुझे रब ने बनाया कितना सोना तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं तू है पागल तू है जोकर तू है दिलबर जानी तू है पागल तू है जोकर तू है दिलबर जानी सबसे प्यारा मेरा यारा राजा हिंदुस्तानी कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं ओ कितना सोना तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचा एससीएन चा खमंग तडका या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी सपना पटोले पुन्हा तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि ब्रेक आधी आपण गेलो होतो गाण्याबरोबर आणि त्यानंतर आता आणि आपण ब्रेक आधी हे जे
जी कणिक आहे ती वाफण्याकरिता ठेवली होती आणि ती अर्थातच अर्चना तरी झाली असेल, झाली आहे. तर आपण हे आता काढू याच्यावरून आणि आता कशी झालेली आहे ती कणिक बघूया आपण. तर काढायचं का? हो काढायचं. प्रेक्षकांना त्या कणकेचा पूर्ण गोळा झालेला आहे आणि तो गोळा वाफून अशा प्रकारचा तो तयार झालेला आहे. यानंतर आपण काय करायचं? यानंतर या गोळ्याला बारीक करायचं आहे आपल्याला. बारीक करायचं. आता हा गोळा बनलेला आहे. त्यानंतर या गोळ्याला आपण असं फोडून घेऊ, बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करून घेतली केली आपण. त्यानंतर गोळे राहिले नाही पाहिजे म्हणून ही गाळून घ्यायची. ही गाळून घेतली एकदम अगदी बारीक बारीक पूर्ण अशी. आता ही आपण कणिक गाळून घेतली, याच्यात गोळे वगैरे काहीच नाही आहे. आता त्याच्या मध्ये आता आपल्याला लागणारं जे साहित्य आहे हे चवीनुसार टाकायचं आहे. आता आपण टाकणार आहे थोडे तीळ. तिळाने पण चांगला टेस्ट येतो. आणि चवीनुसार मीठ. याच्यामध्ये प्रमाण वगैरे काही आहे का? नाही, आपण चवीनुसार मीठ टाकू शकतो ना, जसं भाजीमध्ये वगैरे टाकतो आपण तसं चकलीमध्ये. पण जे आपण दिवाळीचे वगैरे बनवतो ना त्यापेक्षा अगदी सोपी आहे. सोपी आहे. आणि पाहुणे वगैरे आले तर पोहे उपमा केल्यापेक्षा हे काही वेगळं वाटते. आणि हिरव्या मिरचीची पेस्ट चवीनुसार. हिरव्या मिरचीची पेस्ट आणि लसणाचं जर पावडर म्हटलं तर अगदी म्हणजे खमंग होते. आणि लसूण जिऱ्याची पेस्ट. त्याच्यानंतर थोडं मिरची पावडर. आपण ठेचा टाकल्यानंतर मिरची थोडं टाकायचं असं कलर येते त्याने. अच्छा, कलर सगळं. हां, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं. थंडच तेल टाकू. थंडच तेल. त्याला पण थोडं थोडं पाणी. आणि आपल्याला हे पातळ सारण पातळ नाही पातळ नाही भिजवायचं. आपण चकलीसाठी करतो ना तसं. म्हणजे आपण जे कणिक कणिक भिजवलं तसं. अशा प्रकारे आपला गोळा बनवून तयार आहे. तर आता आपल्याला याच्यानंतर काय करायचं? आता आपल्याला या तेल टाकायचं आहे कढईमध्ये. अच्छा. त्याच्यानंतर साच्यामध्ये हा गोळा भरायचा आहे. याच्यावर कढई ठेवू. त्याच्यामध्ये तेल टाकू. प्रेक्षकांना आपला जो चकलीचा जो सारण आहे ते तयार झालेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत, चकल्या साच्यामध्ये टाकू. ते जे सारण आहे ते साच्यामध्ये घालून आणि त्याचे चकले आपण पाडणार आहोत. आता आता या अशा चकल्या पाडून घ्यायच्या. आपण जे दिवाळीचे करतो ना तसंच तेल पण तापले. या पेपरवर अशा घेतल्या की खाली ताटाला चिपकत नाही आणि लवकर लवकर इझी जाते कढईमध्ये टाकायला. Okay.
प्रेक्षकांना अगदी आपण जशी दिवाळीची जी चकली बनवतो तशाच पद्धतीची ही चकली झालेली आहे आणि अगदी कमी वेळात तयार केलेली आहे. आता ह्या चकल्या ज्या आहेत आपण तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या या चकल्या तळून घेणार छान पैकी आता हे चकल्या टाकल्या आपण. आता परतून घ्यायच्या आणि याला ब्राऊन कलर येईपर्यंत थोड्या होऊ द्यायच्या. मुलांनाही आवडेल आणि दिवस पण जातात आणि वेळ पण जाते आणि अगदी हे कमी वेळात आपण ह्या पद्धतीने करू शकतो. आता हे याला ब्राऊन कलर आला म्हणजे आपल्या वाफवलेल्या चकल्या तयार. प्रेक्षकांना आपल्या वाफेवरच्या चकल्या बनून तयार आहेत आणि अगदी छान कुरकुरीत इथे चकल्या तयार झालेल्या आहेत आणि अर्चनाताईंनी पण खूप छान चकल्या बनवल्या आहेत. आता वेळ आलेली आहे टेस्ट घेण्याची. तर अर्चनाताई आम्ही याची टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. तर प्रेक्षकांना आपण अर्चनाताईंनी ज्या चकल्या केलेल्या आहेत वाफेवरच्या त्यांची टेस्ट घेणार आहोत आपण. खूप छान झालेल्या चकल्या अप्रतिम. ज्या आपण दिवाळीला चकल्या बनवतो तशाच पद्धतीच्या चकल्या झालेल्या आहेत आणि प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा आवडेल आणि आता ह्या चकल्या पाहून तोंडाला पाणी सुटत असेल. अर्चनाताई तुम्ही आमच्या SCN खमंग तडका या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि इतकी छान रेसिपी आम्हाला सांगितली आणि अर्थातच प्रेक्षक पण जे आहे ते दिवाळीला न करता आता मदत पण करून बघतील आणि त्याकरिता खरंच तुमचं SCN चॅनल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि मला पण यात भाग घेण्यासाठी तुम्ही प्रवृत्त केलं त्याबद्दल मी पण SCN तर्फे तुमचे धन्यवाद. प्रेक्षकांना आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थातच SCN खमंग तडका या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुमचा जो तुमचं जे प्रेम आहे स्नेह आहे तुमची ज्या प्रतिक्रिया आहे आमच्यापर्यंत भरपूर पोहोचत आहेत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की SCN जो कार्यक्रम आहे तो खूप छान प्रकारे तुम्ही पाहत आहात आणि त्याच्या प्रतिक्रिया खूप छान पद्धतीने देत आहात आणि आम्ही SCN चॅनल हाच प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी आणण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील की तुमची कुठली रेसिपी असेल आणि आमच्यापर्यंत दाखवायची असेल समोर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली रेसिपी कळवू शकता. अर्थातच आम्ही प्रयत्न करू ती रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याची. प्रेक्षकांना आजची आपली रेसिपी होती वाफेवरच्या चकल्या आणि ते बनवण्याकरिता आज आपल्यासोबत आमंत्रित होत्या माळवेशपूर अचलपूर येथील अर्चना देशमुख. आजची रेसिपी जर तुम्ही मिस केली असेल तर आमचे अपडेट पाहण्याकरिता यूट्यूबवर जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.